नमस्कार मित्रांनो, नेटबिट ई लर्निंग सोल्युशन्सच्या या व्हिडिओमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, नेटबिटमध्ये आम्ही नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर मराठीमधून कोर्सेस आणत असतो. आपल्या मातृभाषेतून शिकून आपण प्रगती करावी या हिशोबाने किंवा या ध्येयाने आम्ही वेगवेगळे कोर्सेस आपल्यापर्यंत आणत असतो. या प्रवासामध्ये मित्रांनो, आमच्या विद्यार्थ्यांकडून म्हणजेच तुमच्याकडून सगळ्यात जास्त डिमांड केली जाते ती एका कोर्सची, आणि तो म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स. मित्रांनो, मला सांगायला खूप आनंद होतोय की आम्ही एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. जरी आपण याला कोर्स म्हणत असलो ना मित्रांनो, तरी हा कोर्स नाहीये, हे एक चॅलेंज आहे. याचं नावच आहे स्वयं 60 डेज चॅलेंज. स्वयं म्हणजे तुम्हाला स्वतःवर काम करायचंय, स्वतःमध्ये वेळ घालवायचा आहे, स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. असं म्हटलं जातं की तुमची सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट, सगळ्यात बेस्ट गुंतवणूक कुठली असेल तर जी तुम्ही स्वतःमध्ये केलेली आहे ती. मित्रांनो, पर्सनॅलिटी ही गोष्टच अशी आहे, ही पर्सनॅलिटी जी आहे ना मित्रांनो, ती तुम्ही सतत तुमच्या बरोबर कॅरी करता, सतत तुमच्या बरोबर घेऊन जाता, ती कधी लपवता येत नाही. तुम्ही कुठेही गेलात तर 5 सेकंदामध्ये तुमच्या बरोबर बोलून किंवा कधी कधी बोलण्याच्या आधी केवळ तुमच्याकडे बघून तुमच्याबद्दल मत बनवलं जातं, निर्णय घेतला जातो. तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तर पहिल्या 5 सेकंदामध्ये समोरची व्यक्ती ठरवते की याला घ्यायचंय की नाही घ्यायचंय. किंवा तुम्ही लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी बघायला जात असाल, तिथे पण मित्रांनो पहिल्या काही क्षणांमध्येच तुमची पर्सनॅलिटी बघून, तुमचे हावभाव, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं कॉन्फिडन्स, तुमचं कम्युनिकेशन, तुमचं देहबोली, तुम्ही कशाप्रकारे कपडे घातलेत, कशाप्रकारे वावरताय, या सगळ्या गोष्टी, फायनर गोष्टी आहेत बघा. याच्यावर आपला कंट्रोल फार कमी आहे. तुम्ही जसे आहात तसेच दिसणार आहात जगाला, फार काळ काही ऍक्टिंग करू शकणार नाही. आणि म्हणून ही पर्सनॅलिटी अत्यंत महत्वाची आहे, व्यक्तिमत्व अत्यंत महत्वाचं आहे. मी माझ्या पूर्ण करिअरमध्ये खूप वेळा असं बघितलेलं आहे की माझ्याहीपेक्षा खूप चांगले हुशार विद्यार्थी असतील किंवा माझे मित्र सहकारी असतील, ते केवळ कम्युनिकेशनमध्ये, केवळ चांगल्या अप्रोच नसल्यामुळे, चांगल्या पर्सनॅलिटी नसल्यामुळे, चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन नसल्यामुळे मागे पडलेले मी बघितलेले आहे. मित्रांनो, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, आणि म्हणून आपण स्वतःहून आपल्या पर्सनॅलिटीवर काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा कोर्स नाहीये तर हे चॅलेंज आहे. हे चॅलेंज काय आहे तर आपण 60 दिवसांचं 60 डेज चॅलेंज आपल्या स्वतःसाठी घेणार आहोत. या चॅलेंजमध्ये 60 दिवसांमध्ये आपण 11 टॉपिक्स बघणार आहोत. मी त्या टॉपिक्सची नावं तुमच्यासाठी वाचतो. ती आहे स्वतःची ओळख, सेल्फ इंट्रोडक्शन, ध्येय निश्चिती, गोल सेटिंग की आपल्याला नक्की अचीव काय करायचं आहे, त्याच्यानंतर सकारात्मक विचार आणि स्वयंप्रेरणा म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, आणि सेल्फ मोटिवेशन. कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःहून जर मोटिवेशन आलं तर ती अचीव करणं खूप सोपं असतं, किंवा ते अचीव करतोच माणूस. कोणी तुम्हाला येऊन पट्टीने मारून, धक्का मारून काम करून घेतलं तर ते एक्सटर्नल मोटिवेशन झालं. पण तुम्ही स्वतःहून जेव्हा स्वतःबद्दल जागरूक राहून काम करता तेव्हा ते सेल्फ मोटिवेशन झालं, आणि ते फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर लीडरशिप स्किल्स, नेतृत्व गुण, टाईम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन, कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल्स, स्मरणशक्ती विकासाचं तंत्र म्हणजे मेमरी टेक्निक्स, स्ट्रेस मॅनेजमेंट, रिलेशनशिप मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, जो इग्नोर केला जातो बऱ्याच वेळेला. आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही, कधी आपल्याला शिकवलंही जात नाही की रिलेशनशिप कशा प्रकारे आपण मॅनेज केल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लाईफचा, प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफचा बॅलन्स, या सगळ्या पॉईंट्सवर मित्रांनो हा कोर्स किंवा हे चॅलेंज बेस्ड आहे. आणि 60 दिवसांमध्ये हे विभागलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. सो 60 दिवसांमध्ये म्हणजे टोटल 8 आठवड्यांमध्ये 8 सेशन होणार आहेत. हे लाईव्ह सेशन असतील, ऑनलाईन सेशन असतील. आणि या लाईव्ह सेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला एक एक टॉपिक इंट्रोड्यूस केलं जाईल, त्याच्याबद्दल माहिती दिली जाईल, आणि त्यासोबत तुम्हाला डेली करण्यासाठी ऍक्टिव्हिटी दिल्या जातील. त्याच आठवड्यात पुन्हा एक फॉलोअप सेशन पण होईल, ज्याच्यामध्ये तुमच्या प्रश्न आणि अडचणींना उत्तरं दिली जातील. आणि मित्रांनो हे ज्या डेली ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत, त्याचं रिपोर्टिंग करायचं आहे. डेली तुमच्याकडून ट्रॅकिंग घेतलं जाणार की आज मी हे काम केलं, हे असाइनमेंट केली, हे प्रोजेक्ट केलं. ह्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी बेस्ड असणार आहेत, त्या तुमच्याकडून करून घेतल्या जाणार आहेत, त्याचा फॉलोअप असणार आहे. जर तुम्ही नाही केलं एखादी ऍक्टिव्हिटी तर त्याच्यासाठी तुम्हाला फॉलोअप केला जाईल तुमच्या बरोबर, आणि ती करून घेतली जाईल. मित्रांनो नॉलेज, ज्ञान ही एक गोष्ट आहे आणि ऍक्शन ही एक गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही नॉलेजला ऍक्शनची जोड देता ना तेव्हाच तुम्हाला फरक दिसायला लागतो, तेव्हाच तुम्हाला फरक जाणवायला लागतो. आणि म्हणून हा 60 डेज चॅलेंज कोर्स आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे. सो मित्रांनो
आजच हे पर्सनॅलिटी चॅलेंज घ्या. स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये, स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल करण्याची ही उत्तम संधी आहे. मुख्य म्हणजे हा कोर्स पूर्णपणे ऑनलाईन आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या घरूनच शिकू शकता, तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. दुसरं म्हणजे हा कोर्स पूर्णपणे मराठीमध्ये आहे, आपल्या मातृभाषेमध्ये आहे. सो तुम्हाला काही कॉन्सेप्ट समजले नाहीत असं होणार नाही, जे आहे ते आपल्या मातृभाषेतून आपण समजणार आहोत. तिसरं म्हणजे हा ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रोग्राम आहे, जिथे तुम्हाला काम करायचं आहे आणि अगदी इतकं की तुम्हाला तुमचे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पण पाठवायचे आहेत, प्रेझेंटेशन स्किल्सचे, कम्युनिकेशन स्किल्सचे. सो हा प्रोजेक्ट बेस्ड आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड कार्यक्रम असणार आहे आणि 60 दिवस आम्ही कंटिन्युअस तुमच्याबरोबर काम करत असणार, तुमच्या पर्सनॅलिटीवर तुमच्यासोबत आमची टीम देखील काम करत असणार. हा कोर्स कोणी करावा मित्रांनो? तर ज्याला ज्याला आपल्या आयुष्यात प्रगती करावीशी वाटते त्या प्रत्येकाने करण्यासाठी हा कोर्स आहे. तुम्ही प्रोफेशनल असाल, नोकरी करत असाल, तुम्ही उद्योजक असाल, सेल्स प्रोफेशनल असाल, किंवा स्टुडंट असाल, जिथे आता तुम्हाला नवीन जॉब शोधायचे असतील, आता तुम्ही पासआउट होणार असाल, किंवा मग तुम्ही नोकरी करणारी महिला असाल, किंवा घरामध्ये घर सांभाळणारी महिला असाल जिला आता करिअरची सुरुवात करायची असेल, कदाचित तुमचा ब्रेक झाला असेल आणि आता पुन्हा तुम्हाला नव्याने सुरुवात करायची, या सगळ्या गोष्टींसाठी मित्रांनो या कोर्सचा तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे. कारण हा थेट तुमच्या पर्सनॅलिटीवर काम करणार आहे, तुमच्या कॉन्फिडन्सवर काम करणार आहे. पर्सनॅलिटी चांगली असली, पर्सनॅलिटी उत्तम असली तर तुमचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढतो. आणि मित्रांनो जगातल्या अर्ध्या गोष्टी आपण कॉन्फिडन्सवरच मारून देतो, जरी पूर्ण ज्ञान नसलं तरी कॉन्फिडन्सवर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा हा तुमच्या तुमच्या पर्सनॅलिटीचा हा कॉन्फिडन्स ही सगळ्यात मोठी क्वालिटी आहे आणि ती देखील तुम्हाला याच्यात कमवता येईल. मी मुद्दामून हा शब्द वापरलाय कारण ही तुम्हाला कमवायची आहे, ही तुम्हाला मिळवायची नाही. तुम्ही जेव्हा काम करणार स्वतःवर तेव्हाच तुम्हाला ती कमवता येईल आणि ते काम करण्यासाठी तुम्हाला ज्ञान आणि ते काम करण्यासाठी तुम्हाला मोटिवेशन आणि ते काम करण्यासाठी गाईडलाईन्स आमच्याकडून मिळतील. आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज हे 60 डेज चॅलेंज घ्या. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल तर मित्रांनो हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही ऍक्शन घेऊ शकता आणि तुमच्या आयुष्यामधली सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट ही असेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. चला तर मग मित्रांनो भेटूया कोर्समध्ये. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.